नमस्कार मंडळी कुकिंग कॉर्नर मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे नाश्ता म्हटलं की काही ना काहीतरी वेगळं नक्कीच आवडतं सगळ्यांना ट्राय करायला रोजचे तेच तेच पोहे उपीट खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि अगदी जे डायबिटीज असतील लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील तर अशांसाठी एकदम छान असा हलका फुलका पण पौष्टिक असा नाश्ता आज आपण करतोय तर त्यासाठी बघा इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी रवा घेतलं आहे वाटी आणि एक वाटी दही घेतलेलं आहे रवा अगदी दोन ते तीन चमचे इथं आपल्याला वापरायचा आहे आता हे जे मिश्रण मी घेतलेलं आहे हे जी जे पीठ घेतलेलं आहे किंवा जे पदार्थ जिन्नस घेतलेले आहेत हे अगदी आपल्या घरातले आहेत अगदी घरातून मिळतील आणि नाश्तासुद्धा सुद्धा इतका चवदार होईल अशा पद्धतीच्या सगळे पदार्थ किंवा जिन्नस आपण इथं घेतलेले आहेत चला तर मग आपण इथं रेसिपीला सुरवात करूया ज्वारीचं पीठ हे नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असतं हलकं फुलकं असतं आणि तेवढंच पौष्टिकसुद्धा असतं डायबिटीज असेल लहान मुलं असतील काहीतरी मौसूद खाण्यासाठी आपण नेहमीच करतो पोहे खाण्यापेक्षा किंवा उपीट करण्यापेक्षा हा नाश्ता एकदम छान आहे चला तर मग इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात चाळून घेतलेलं आहे मी इथं पीठ आता यामध्येच आपण रवा टाकून घेणार आहोत रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालेल दही घेतले आता दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकसुद्धा वापरू शकता आणि जर दही किंवा ताक दोन्ही नसेल तर तुम्ही इथं दोन चमचे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता हे जे मिश्रण आपण टाकून घेतले त्यामध्ये जेवढं दही होतं तेवढंच पाणी या ठिकाणी आपण ओतून घेणार आहोत आणि हे जे बॅटर आहे हे मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत पूर्ण बॅटर एकदम छान असं फिरवून घ्यायचे सुरुवातीलाच पाणीसुद्धा टाकून घ्यायचे म्हणजे आपल्या पिठाच्या गाठी तयार होत नाहीत आणि पीठ एकसारखं छान असं फेटलं जातं कोरडं पीठ जर ठेवलं तर ते मिक्सरला खाली चिकटलं जातं त्यामुळे सुरुवातीलाच पाणी टाकून छान असं फेटून घ्यायचे इथं बॅटर बघू शकता तुम्ही एकदम छान असं पीठ मी फेटून घेतलं मिक्सरला आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे बॅटर एकदम छान फ्लपी झालं आहे आता यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा इनो वापरायची काही गरज नाही आहे अगदी आपल्या रेग्युलर बॅटरसारखं ह्याला करायचं आहे आणि काय होतं खूप जास्त सोडा किंवा इनोचा वापर केला तरीसुद्धा लहान मुलांना त्रास होतो तर ह्याचा वापर न करता छान असा जाळीदार नाश्ता करतो आहे हे बघा बॅटर छान असं बनवून झाले आता बॅटर एका दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि इथं आपण डोशासाठी तवा रेडी करून घेऊयात आता हे जे बेटर आहे ना तुम्ही डोश्याच्या तव्यावर किंवा अगदी आपल्या नॉर्मली रोजच्या चपातीच्या तव्यावरती केलं तरीसुद्धा चालू शकतं ह्याला विशेष असं पॅनची गरज पडत नाही आता इथं मी एक पॅन घेतलं आहे आता यावरती थोडंसं तेल मी तर लावून घेतलं आहे एक चमचा तेलामध्ये आपले हे सगळे जे आंबोळे आहेत त्या तयार होतात हे बघा पळीच्या साह्याने इथं बॅटर सोडून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर पसरवायची काहीच गरज नाही आहे न बॅटर पसरवता सुद्धा आपली आंबोळी एकदम छान होते जशी आपण ह्यावरती आंबोळी सोडू तसा आपला गॅससुद्धा आपल्याला मिडियम करून ठेवायचा आहे ताव बरोबर द्यायचं आहे आपल्याला म्हणजे जी आपली आंबोळी आहे ती व्यवस्थित अशी पचली जाते जाळी बघू शकताय तुम्ही किती छान सुटले सोडा किंवा इनोचा वापर न करता सुद्धा एकदम छान जाळीदार असा आपला हा आजची आंबोळी किंवा आपला आजचा हा डोसा तयार झाला आहे एकदम छान जाळीदार मौल मौलसूत असा आपला हा प्रकार तयार झाला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान ब्राऊनिश कलर आला आहे आता ह्याला आपण पलटून घेऊयात मोजून पाच मिनटं आपल्याला ह्या आंबोळीसाठी द्यायचे आहेत आणि झटपट अशी आपली ज्वारीची आंबोळी तयार होते आता ही जी आंबोळी आहे ना ती तुम्ही खोबऱ्याची चटणी असेल कोथिंबीरची चटणी असेल त्यासोबतसुद्धा खाऊ शकता हे बघा मी इथं काढून घेतले बघू शकता तुम्ही एकदम छान कलर आला आहे जाळीसुद्धा खूप छान सुटले अशाच प्रकारचे दोन तीन मी आंबोळ्या इथं करून घेतलेले आहेत आपली आंबोळी तयार झाले बघू शकता एकदम छान नाश्त्याचा झटपट असा मेनू तयार झाला आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता यासोबत तुम्ही काकडीची चटणी असेल कोथिंबिरीची चटणी असेल खोबऱ्याची चटणी असेल यासोबतसुद्धा खाऊ शकता बऱ्याच वेळेला चटणी बनवायला ही वेळ नसतो अशा वेळेला तुम्ही दह्यासोबतसुद्धा ही चटणी सर्व करू शकता एकदम छान असा आजचा हा मेनू किंवा बेत तयार झाला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया अशीच एक नवीन छान अशी हेल्दी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार